गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे. मणिपूर ते मुंबई दरम्यान पार पडणाऱ्या या पदयात्रेला भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलेलं आहे. 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या यात्रेवरनं महाराष्ट्रासह देशातलंही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. जानेवारीत भारत जोडोचा दुसरा टप्पा, राहुल गांधी भारत न्याय यात्रा काढणार. मणिपूर ते मुंबई 65 दिवसांची पदयात्रा, न्याय यात्रेवरून राजकारण तापलं. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढल्यानं काँग्रेसला काही राज्यात त्याचा फायदा झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता काँग्रेसनं भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 14 जानेवारी 2024 ते 20 मार्च 2024 या दरम्यान 65 दिवसात राहुल गांधी मणिपूर ते मुंबई या दरम्यान भारत न्याय यात्रा काढणार आहेत. लोकांनी राहुलजीला जो पाठिंबा दिला आणि त्यामुळे आता पुन्हा मणिपूर ते मुंबई या यात्रेच्या माध्यमातूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणे एक अवेअरनेस आहे, एक जागरूकता आहे आणि राहुलजींना काँग्रेसला पाठिंबा देण्याचा संकल्प सुद्धा देशभरातली लोक करतात आहेत. ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागात प्रवास करेल. भारत न्याय यात्रेत 14 राज्यांमधल्या तब्बल 85 जिल्ह्यांचा समावेश आहे. मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, एवढंच नाही तर राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून ही यात्रा जाईल. भारत न्याय यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी एकूण 6200 किलोमीटरचा प्रवास करतील. दूसरे चरण में भारत न्याय यात्रा है, आर्थिक न्याय के लिए, सामाजिक न्याय के लिए और राजनीतिक न्याय के लिए. लोकतंत्र को बचाना है, संविधान को बचाना है, महंगाई और बेरोजगारी से करोड़ों परिवार जो पीड़ित हैं उनको एक नया भविष्य, उज्ज्वल भविष्य दिखाना है. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. या यात्रेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेत आलेला अनुभव राहुल गांधी तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांच्या सोबत संवाद साधून शेअर करतील. पण विरोधी एनडीए आघाडीनं मात्र राहुल गांधी यांच्या या न्याय यात्रेवर आत्तापासूनच टीका करायला सुरुवात केली आहे. भारताला जोडणं हे त्यांना शक्य नाही म्हणून आता त्यांनी भारत न्याय यात्रा काढलेली आहे. पण ही भारत न्याय यात्रा नसून ती भारतावर अन्याय करणारी यात्रा आहे आणि त्यामुळं राहुल गांधींच्या या न्याय यात्रेचा त्यांना फारसा फायदा होईल राजकारणात निवडणुकीत असं अजिबात नाही आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यातल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा पुरेपूर प्रयत्न असेल. ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत भारत न्याय यात्रा निघणार असल्यानं याचा काँग्रेसला किती फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे. या न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करणार आहे. मात्र चर्चा अशी आहे की 5 राज्यांच्या विधानसभामध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता काँग्रेस जागी झाली आहे, त्याचमुळे ही न्याय यात्रा काढली जात आहे. नवी दिल्ली, व्हिडिओ अनलिस्ट, विनोद सह, प्रशांत अहमदास, न्यूज 18, लोकमत.